बघा स्वातंत्र्य रसामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक अशी रेसिपी जी सगळ्यांना प्रचंड आवडते. तर ती रेसिपी आहे मेदूवडा आणि त्याच्यासोबत चटणी. तर मेदूवडा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असेल, पण बऱ्याच जणांना मेदूवडा करायचा म्हटलं की एक प्रश्न उभा राहतो की हा करायचा कसा. आवडतो तर खरा, पण बनवायचा कसा. खूप जणांना तो कठीण वाटतो, पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलं आहे. त्या ट्रिकने जर तुम्ही केलं तर मेदूवडा तुमचा नक्कीच खूप छान होईल. तर चला मग बघू आपण रेसिपी कशी बनवायची ते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण साहित्य बघूया. 2 कप उडदाची डाळ. इथे मी ही उडदाची डाळ 4 ते 5 तास भिजवून ठेवली आहे. 1 कप ओलं खरवडलेलं खोबरं. साधारण मी इथे एक अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे मोठ्या नारळाचं. 2 टेबलस्पून तांदुळाचं पीठ. 3 टेबलस्पून डाळं. 15 ते 20 कढीपत्त्याची पानं. 5 हिरव्या मिरच्या. 1 टीस्पून मोहरी. 1 टेबलस्पून उडदाची डाळ. 1 टीस्पून हिंग. 1 टेबलस्पून साखर. मीठ चवीनुसार. तेल आणि पाणी. इथे मी एक चाळणी घेतली आहे. आता आपण याच्यामध्ये उडदाची डाळ पूर्ण चाळून गाळून घेणार आहोत. ह्यातलं पूर्ण आपण पाणी काढून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे, पूर्ण पाणी निथळून द्यायचं आहे ह्याच्यातलं. हे बघा पूर्ण पाणी ह्यातलं मी काढून घेतलं आहे. आता हे अशीच एक 5 मिनटं अशीच ठेवायचे, म्हणजे ह्यातलं जर अजून काही थोडंसं पाणी शिल्लक राहिलं असेल तर ते खाली पडून जाईल एका भांड्यात. हे 5 मिनटं मी आता असंच ठेवते. मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण ही सगळी डाळ ह्याच्यामध्ये घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या. आता आपण हे पूर्ण वाटून घेणार आहोत. आता हे वाटताना याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आपण ह्याचा जो डाळीचा जो ओलावा आहे याच्यामध्येच आपण ही डाळ वाटून घ्यायची. हे बघा आता मी हे वाटायला घेतलं आहे. प्रत्येक वेळी वाटताना हे असं बघायचं आहे. आता अजून इथे डाळ माझी व्हायची आहे. तर मध्ये मध्ये आपण चमच्याच्या मदतीने हे जे बाजूचं लागलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा वाटून घ्यायचे. तर आता मी ही पुन्हा वाटते. हे बघा आता मी हे वाटून झालेलं आहे आपलं. तर मी आता हे तुम्हाला दाखवते. हे बघा हे बघा हे अशा प्रकारे टेक्स्चर आपलं आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मी अजिबात पाणी वाटताना घातलं नव्हतं, त्यामुळे छान आपली अशी स्मूथ हे वाटून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये पाण्याची गरज लागत नाही, कारण डाळीचा जो ओलावा असतो जो भिजलेल्या डाळीचा त्याच्यामुळे हे वाटलं जातं. तर अशाच प्रकारे आपण हे वाटून घेतलेलं आहे. आता मी एका भांड्यात काढते. आपण एक भांडं घेतलं आहे, त्या भांड्यामध्ये ही उडदाची डाळ आपण वाटलेली काढलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. 1-2-3 पानं चुरडून मी कढीपत्त्याची परत टाकते ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला खोबऱ्याच हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडेसुद्धा ह्याच्यात टाकू शकता. आणि जे आपण तांदूळाचं पीठ घेतलं होतं ते आपण टाकतो आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं आहे. आता हे चांगलं मिक्स केलं आहे मी. आता आपण एकाच डिरेक्शननी हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. ते मी तुम्हाला दाखवते. बघा मी अशा हाताने करते. एक तर तुम्ही असं घ्या नाही तर असं घ्या, पण एकाच डिरेक्शननी हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होईल, हे कंटिन्यू फेटल्यामुळे ह्याच्यामध्ये एक हवा तयार होईल आणि त्याच्यामुळे आपले मेदूवडे एकदम हलके होतील, दडदडीत होणार नाही. तर असं हे 5 मिनटं करायचं आहे. बघा आता हे माझं फेटून झालेलं आहे. हे बघा हे अशा पद्धतीने गुळगुळीत झालं आहे. हे असं हातात घ्यायचं आहे. जर हे असं पडलं की समजायचं आपलं पीठ परफेक्ट वाटून झालेलं आहे. तर आता आपण हे 5 मिनटं असंच ठेवायचं आहे. आता आपण चटणी करायला घेऊया. त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये खोबरं, डाळ, साखर,
मिरच्या, एक दोन तीन कढीपत्त्याची पानं सुरडलेली आणि मीठ. एक कप साधारण पाणी घ्यायचं आहे. आता मी चटणी वाटून घेते. ही बघा आपली चटणी आता वाटून झालेली आहे. आता मी एका बाउलमध्ये काढते. मी एक बाउल घेतलं आहे. आता मी चटणी ह्याच्यामध्ये काढून घेते. ही बघा आपली चटणी इथे काढून झालेली आहे. मी साधारण एवढी पातळ अशी ठेवलेली आहे. जर तुम्हाला अजून थोडी पातळ करायची असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी घालू शकता. आता आपण ह्याच्यावरती फोडणी घालणार आहोत. आपण आता इथे एक पळी घेतली. आपण ह्याच्यात तेल घेणार आहोत. साधारण मी एक टेबलस्पून तेल घेतलं आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्त्याची पानं चुरडून घेतले, शेवटला हिंग. आपली फोडणी चांगली झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपण ही फोडणी या चटणीमध्ये घालणार आहोत. आणि छान मिक्स करणार आहोत. आपली चटणी छान मिक्स करून झालेली आहे. आपली चटणी तयार आहे. आता आपण मेदूवडे करायला घेऊया. आपण एक 5 ते 10 मिनटं असं हे पीठ ठेवलं होतं. त्याच्यामुळे आपलं पीठ बघा कसं लूज झालेलं आहे. हे असं पडतं आहे म्हणजे आपलं पीठ हलकं झालं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की इथे आपलं असं पीठ हलकं नाही झालं आहे तर तुम्ही साधारण 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालू शकता. हे बघा हे असं व्हायला पाहिजे. आता आपलं हे एकदम हलकं झालेलं आहे. आता मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते. आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. आता काय करायचं आहे, ह्यातला एक छोटासा असा हे पीठ, गोळा असा छोटासा, आपण या पाण्यात घालायचं आहे. हे बघा थांबा मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा आता हा आपला पाण्यामध्ये खालपर्यंत गेलेला नाही आहे, हा वर तरंगतो आहे. याचा अर्थ आपलं पीठ हे परफेक्ट हलकं झालेलं आहे. जर तुमचा हा गोळा खाली पाण्याशी चिकटला म्हणजे खालपर्यंत तळाशी गेला तर आपलं पीठ दडदडीत झालेलं आहे असं समजायचं. असं आपलं व्हायला पाहिजे. हा आपला पाण्याच्या वर तरंगतोय म्हणजे आपलं हे पीठ परफेक्ट हलकं झालेलं आहे. म्हणजेच आपले मेदूवडे एकदम हलके होतील. तर चला आता मी मेदूवडे करायला घेते. आपण वडे करायला घेणार आहोत. आता मी इथे एका ह्याच्या बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. प्रत्येक वेळी वडा करताना पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे, तरच वडा आपल्या हाताला चिकटणार नाही. तर आता बघा मी पाण्यात हात बुडवून घेतला आहे. हे बघा तुम्हाला कितपत छोटा हवा आहे, मोठा हवा आहे, अशा पद्धतीने अंगठ्याच्या मदतीने हे असं करायचं आहे. आणि आता आपण वडा तळायला घ्यायचा आहे. आता आपण हा वडा तळायला घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी पाण्यात हात बुडवून हा गोळा घेतला आहे. अंगठ्याच्या मदतीने असं होल करायचं आहे आणि हा टाकायचा आहे. म्हणजे वडा आपल्या हाताला चिकटणार नाही. फुल गॅसवर तळायचं नाही आहे. आपण काय होतं, फुल गॅसवर जर तळला ना तर बाहेरून चांगला होईल आणि आतून कच्चा राहील. त्यामुळे आपण मीडियम गॅसवर तळायचं आहे. आता आपण ही उलटी बाजू करणार आहोत वड्याची. बघा अजून व्हायला हवं आहे. साधारण गोल्डन कलर येईपर्यंत अजून तळायचं आहे. तर आपले वडे झालेले आहेत. बघा आपल्याला जसा हवा तसा कलर आलेला आहे. जास्त पण होऊ देऊ नका, नाही तर काय होईल, बाहेरचं कवर जळून जाईल. बघा आपले परफेक्ट वडे छान झालेले आहेत. आता मी हे काढते. परत मी हे करून असं मध्ये होल करून हा वडा टाकते. मी पाण्यात हात बुडवला आहे, पीठ हातात घेतलं आहे आणि अंगठ्याच्या मदतीने होल करायचं आहे आणि परत हा वडा टाकतो. आपण आता याची बाजू परत पलटून घेणार आहोत. ही बाजू आपली छान झालेली आहे. आपल्याला हे मीडियम गॅसवरच तळायचे आहेत. अजिबात फुल गॅस करू नका, हे तर काय होईल, आतून कच्चे राहतील, दडदडीत होतील. आता आपले हे वडे झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. एका वेळेला शक्यतो दोनच टाका, एकदम जास्त टाकू नका. बघा आपले वडे छान झालेले आहेत. आता मी तुम्हाला मेदूवडा बनवण्याची अजून एक पद्धत दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे. इथे मी एक वाटी घेतली आहे.
मीडियम साइजमध्ये, साधारण आपण जी आमटी वगैरे घेण्यासाठी वापरतो. आता काय करायचं आहे, त्याच्यावरती आपण एखादं सुती कापड असं जर असेल तर हे असं ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे बघा, असं घट्ट धरून ठेवायचं आहे पूर्ण. आता आपण ह्याच्यावरती पाणी लावणार आहोत, जेणेकरून काय होईल आपला वडा इथे चिकटणार नाही. हे बघा लावलं. आता आपण पाण्यात हात घालून पिठाचा गोळा घेतला आहे, हा याच्यावर ठेवायचा आहे. चिटकवायचं नाही, अगदी हलक्या पद्धतीने ठेवायचं आहे. पाण्यात हात घालायचा आहे, एक असं बोटमध्ये करून गोळा करून घ्यायचा आहे. हे बघा, हे बघा, अशा दोन पद्धतीने तुम्ही वडे तयार करू शकता. खूप छान होतील, एकदम हलके होतील, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपल्याला वाटतं मेदूवडा बनवणं खूप कठीण आहे, पण अजिबात नाही आहे. तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या या पद्धतीने जर केलं तर तुमचा मेदूवडा खूप छान होईल, कुरकुरीत होईल आणि आतूनही हलका होईल. बघा आपला वडा आता इथे झालेला आहे, आता मी हा काढून घेते. आपले मेदूवडे छान तयार झालेले आहेत. तुम्हाला मी एक वडा हे करून दाखवते. हे बघा, हे बघा, आतून पण खूप छान हलका झाला आहे आणि क्रिस्पी पण खूप झालेला आहे. हे बघा, अशा प्रकारे आपले वडे छान तयार झाले आहेत. आता मी याचं प्लेटिंग करते.